केंद्रामध्ये जे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून येतं त्यांना एकंदरीत भारताची अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने राहण्याच्या करता वेगवेगळे निर्णय घेण्याचा अधिकार हा संविधानाने त्यांना दिलेला आहे, लोकशाहीमध्ये तो त्यांचा अधिकार आहे। मागं ज्यावेळेस झालं त्यावेळेस लोकांनी खूप काही सहन केलं, हजारां जुनी 500 नोट ज्यावेळेस बंद झाली तेव्हा, आणि लोकांनाही वाटलं की ह्याच्यातनं काळा पैसा मोठ्या प्रमाणावर बाहेर निघेल आणि डुप्लिकेट नोटा मार्केटमध्ये चलनामध्ये येतात वेगवेगळ्या आजूबाजूच्या शत्रू राष्ट्राच्याकडनं, पण त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात, त्या दूर होतील आणि त्यामुळं सगळ्यांनी ते सहन केलं। त्याच्यामध्ये रांगेत उभे राहिले, उन्हात उभे राहिले, सगळ्या काही गोष्टी सहन झाल्या। आता पुन्हा त्याच्यातली 2000 नोट त्यांनी बंद करायचा निर्णय घेतला, अर्थात हे जाहीर केले मेमध्ये, बंद होणार आहे सप्टेंबरमध्ये। जून, जुलै, ऑगस्ट असे 3 महिने आहेत, 3 महिन्यामध्ये लोकांना इतका काही त्रास होईल असं वाटत नाही, परंतु त्याचं कारण काय हे पण थोडंसं जर RBI किंवा केंद्राकडनं समजलं तर देशाच्या भल्याकरता, देशाच्या एकसंगतेकरता, देशाच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातनं ज्याच्या काही गोष्टी करणं गरजेचं असेल ते करण्याच्या करता भारतातल्या जनतेने कधीच विरोध केलेला मी तरी पाहिलेलो नाही। दादा, आपण पाहिले की 2000 नोट पाहून अनेकांना अनेक दिवस झालेले आहेत, मग या नोटा गेल्या कुठे? कारण छापलेल्या मोठ्या प्रमाणात होत्या, म्हणूनच त्याच्याबद्दल जास्त अधिकार वाढीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सांगू शकेल। तुम्ही म्हणताय ती गोष्ट खरी आहे, अनेक महिने अनेक दिवस आपण बहुतेकदा तर सगळे व्यवहार चेकनीच करावे लागतात, RTGSनीच करावे लागतात, पण कधी काही थोडे पैसे काढायची वेळ आली जे काही आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये लागतात त्यावेळेस देखील आपल्याला 500 नोटा मिळतात किंवा 200, 100, 50। त्याच्यामध्ये 2000 नोटा बँकवाल्यांना जरी विचारलं कॅशियरला तर ते म्हणतात नाही आहे, आम्हाला काही त्याचा सप्लाय होत नाही। आता का त्यांना सप्लाय झाला नाही, हा सप्लाय करण्याचं काम RBIच राष्ट्रीयकृत बँकांना करत असतील, राष्ट्रीयकृत बँका त्या शेड्यूल बँकांना, जिल्हा बँका, सहकारी बँकांना करत असतील।